नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे विकिवी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. कृषी मंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचे मनोबल वाढवा असे अब्दुल सत्तार यांचे आवाहन. कामठी शहानवशा यांचा 149वा ऊर्स उत्सव साजरा. शाही संदलचे करण्यात आले आयोजन. आणि घरफोडी करत दागिने चोरणाऱ्या चोरट्याला अटक. 5 पावली पोलिसांची कारवाई तर 458,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या भागांचा सर्वे करा, पंचनामे करा, त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूर ग्रामीणमधील मौजा पांझरी लोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी कृषी मंत्र्यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर ग्रामीणमधील मौजा पांझरी लोधी व वारंगा येथील नुकसानग्रस्त शेतीची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमल किशोर फुटाने, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, नायब तहसीलदार सचिन शिंदे, नियोजन मंडळाचे सदस्य, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पांझरी लोधी येथील शेतकरी प्रशांत मारुती ठाकूर यांचा कापूस शेतीची पाहणी केली. शेतात 8 ते 10 दिवस पाणी साठल्याने तेथील पीक पूर्णतः करपून गेले आहे. तेथे पुनर्शेतीच करावी लागणार आहे. त्यासोबत वारंगाचे सरपंच राजेश भोयार यांच्या शेतात पाणी शिरल्याने त्यांचेही पीक नष्ट झाले आहे. तलाठी कृषी सहायकांनी योग्य सर्वे व पंचनामे करावेत. प्रत्यक्ष तपासणी सोबतच त्या भागाची व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी सह यथोचित प्रस्ताव सादर करावेत, जेणेकरून अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. या कामात कुठलीही हयगय होता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून नुकसानग्रस्त भागाची माहिती घेतली. विकिबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. अनेक गोरगरीब नागरिक रक्ताचं पाणी करून आपल्या स्वप्नातलं घर व्हावं यासाठी राबराब राबून मोठ्या काटकसरीने प्लॉट घेण्यासाठी संपूर्ण आयुष्याची पुंजी जमा करीत असतो, जेणेकरून त्या प्लॉटमध्ये घर बांधल्यानंतर कुटुंबासह आनंदाने राहता येईल. परंतु काही लेआउट धारक वैयक्तिक स्वार्थ पाहून काळ्या कसदार जमिनीमध्ये प्लॉटिंग पाडून विक्री करीत आहे. अशात काहीसा प्रकार दिग्रस्ते आर्णी रस्त्यालगत एक लेआउट धारक पाडण्यात आले असून बाजूला धावंडा नदीचे पात्र 100 फुटांवर असल्यामुळे जमिनीच्या मधोमध एक भला मोठा नाला पाण्याने भरून वाहत असतो. लेआउटमध्ये या नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर सुद्धा येत असल्या कारणाने प्लॉटिंग पडलेल्या जागेवर हे पाणी संपूर्ण शेतामध्ये पोहोचत असल्याने नगर परिषद दिग्रसने विना अटी शर्ती व संबंधित विभागाने परमिशन दिलीच कशी, दिग्रस ते आर्णी बायपास अझीम कॉलनीला लागून लेआउटला परमिशन दिली कशी असा संताप सवाल जनसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. अशा बोगस लेआउटमुळे गोरगरीब नागरिक फार मोठ्या प्रमाणात भरडल्या जात आहेत, कारण स्वप्नातलं घर किंवा प्लॉट हा एकच वेळा होतो. तेही प्लॉट घेतल्यानंतर शेतामधून नाला उपलब्ध आहे व त्या नाल्यामधून अधूनमधून मोठा पूर सुद्धा येतो. या पुरामुळे साथीचे रोग व अनेक नागरिकांनी घर बांधल्यास जीवितहानी होण्याची सुद्धा दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या लेआउटची परमिशन ही रद्द करण्याची मागणी होत आहे आणि अशा बोगस लेआउट धारक व अधिकाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसून सदर लेआउटला मंजुरी देण्यात आली. दिग्रस्ते आर्णी मार्गावर शेतातून नेहमीच नाल्याचा पूर जातो, त्या शेताला नगर परिषदने प्लॉटिंगला परमिशन दिली. दोषींवर दंडात्मक स्वरूपात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. विकिबी न्यूज साठी दिग्रस येथून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. अणु जमातीच्या कायम कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वगैरे केल्यामुळे तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नेमण्यात आला होता. त्यांच्या अहवालात नोव्हेंबर 2021 मध्ये शासनाला प्राप्त झाला आहे. तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन यांच्या वतीने राजव्यापी नारे निदर्शने करण्यात आली. ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन
यांच्या वतीने राजव्यापी संविधान चौकात नारे निदर्शने करण्यात आली. यावेळी अनेक मागण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील FCI विरुद्ध जगदीश बहिरा व इतर दिनांक 6 जुलै 2017 निकालात पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा असे आदेश न दिल्याने तथाकथित संघटनांच्या दबावात येऊन शासनाने सेवेत कायम असणाऱ्या अधिकांश पदावर वग्र केलेल्या कर्मचाऱ्यावरील अन्याय दूर करावा, अधिसंख्य पदावर वग्र केलेल्या व लाभापासून वंचित ठेवलेल्या हजारो कर्मचारी अधिकारी संदर्भात नेमलेल्या माननीय भुजबळ अभ्यास गटाच्या प्राप्त अहवालावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आचारसंहितेपूर्वी सकारात्मक निर्णय होणे, उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ औरंगाबादच्या दिनांक 7 डिसेंबर 2021 निर्णयानुसार सेवानिवृत्तांना पेन्शन व कुटुंब निवृत्ती वेतन मिळणे अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. हे अधिसंख्य पदाच्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त सेवेत असणारे सेवा समाप्त कर्मचारी यांचं हे आंदोलन आहे. आम्ही अनुसूचित जमातीमधील वेगवेगळ्या जातीचे आम्ही लोक आहोत, कर्मचारी आहोत. आमचे जात पडताळणी समितीने आमचे अस्सल जात प्रमाणपत्र हे इनव्हॅलिड केलेले आहेत आणि त्यामुळे आमच्या या कर्मचाऱ्यांना करून अस्थायी केलेलं आहे. 11 महिन्याच्या अधिसंख्या पदावर वर्ग केलेला आहे. त्यानंतर 21 डिसेंबर 2019 जो GR काढण्यात आला होता, या GR नुसार सेवा समाप्त जे कर्मचारी होते शासनामधले त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावं असं या GR मध्ये लिहिलेलं आहे. परंतु अजूनही शासनाच्या विविध विभागांनी त्या सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना कामावर घेतले नाही. पुन्हा 21 डिसेंबर 2019 नंतर जेवढे आजपर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी झालेले आहेत त्या लोकांना पेन्शन, ग्रॅज्युटी, रजारोखीकरण आणि सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ मिळालेले नाही आणि त्यामुळे आज 31 महिन्यापासून या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा परिवार एक उपाशी आहे. यांच्या या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याजवळचा आज जगण्या मरण्याचा प्रश्न तयार झालेला आहे आणि म्हणून आम्ही शासनाला हे सांगू इच्छितो, आज जो आमचा 22 तारखेला महाराष्ट्रातील प्रत्येक कलेक्टर ऑफिसच्या पुढे आमचा धरणे आंदोलन हा कार्यक्रम आहे आणि यामार्फत अधिवेशन मुंबईला सुरू आहे. या अधिवेशनामध्ये आवाज आमच्या या आपल्या लोकप्रतिनिधींनी आमदारांनी उचलावा हा आमचा हेतू आहे. अधिसंख्य पदाचा प्रश्न सॉल्व करण्याकरिता सोडवण्याकरिता महाराष्ट्र शासनाने मागचं जे सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस माननीय छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती एक अभ्यासगट नेमला होता आणि या अभ्यासगटाचा अहवाल महाराष्ट्र शासनाला नोव्हेंबर 2021 प्राप्त झालेला आहे. परंतु अजूनही 10 महिने झालेले आहे परंतु या अहवालावर महाराष्ट्र शासनाने अजूनही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळे आमच्या या सेवानिवृत्त अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा प्रश्न खूपच जटिल झालेला आहे. त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न झालेला आहे आणि हा प्रश्न हा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत त्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे तिथे गाजावा यासाठी आम्ही या महाराष्ट्रातल्या प्रत्येक कलेक्टर ऑफिसपुढे आम्ही आंदोलन करत आहोत. नागपूरला सुद्धा या इथे संविधान चौकामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत. शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील प्रावीण व प्राख्यात अब्दुल्लाहा शहा दर्गा येथे 17 ते 23 ऑगस्ट पर्यंत उर्सचे आयोजन करण्यात आले. या पार्श्वभूमीवर आज दर्गा परिसरातून शाही संदल काढण्यात आले. यावेळेला ढोलताशे संदल व घोडे बगींच्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली. दरवर्षीप्रमाणे निघणारा शाही संदल हा कामठीतील मोठा उत्सव मानला जातो. या 7 दिवसीय आयोजनात दूर राज्यातील नागरिक मोठ्या संख्येने सामील होतात. तर या 7 दिवसात दर्गा परिसरात विविध कार्यक्रम घेण्यात येतात. या पार्श्वभूमीवर आज शाही संदलचे आयोजन करण्यात आले. तर या संदलमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. शहरातील विविध मार्गांनी या संदलची मिरवणूक काढण्यात येत असून शेवटी हा संदल दर्गा परिसरात संपन्न होतो. या उर्स निमित्ताने हजरत बाबा अब्दुल्ला शहा दर्गा परिसर व दर्गा रोषणाईने सजला होता. VKB न्यूज करिता कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांती नंतर. लव यू दीपिका, बाय.
सब जानना चाहते हैं। मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना। और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। ऑनलाइन कामाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संगणकीय कामासाठी लॅपटॉप व सर्व शासकीय ॲप वापरण्यासाठी मोबाईल व्यवस्थापन खर्च व डेटा चार्जेसची रक्कम म्हणून प्रति महिना 1500 रुपये मिळविण्याकरिता, तसेच अशा आणखी अनेक मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले, तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। आज नागपुरात संविधान चौक येथे राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले, तर यावेळी अनेक मागण्या देखील ठेवण्यात आल्या। कृषी सहायक हा कृषी विभागाचा कणा आहे, आपल्या सोयी सुविधा असतानाही गाव पातळीवर शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहे। कृषी सहायक यांच्या समस्या मात्र वर्षानुवर्षे अशाच आहे, त्यामुळे सर्व शासकीय ॲप वापरण्यासाठी मोबाईल व्यवस्थापन खर्च व डेटा चार्जेसची रक्कम म्हणून प्रति महिना 1500 रुपये मंजूर करण्यात यावे। कामाची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संगणकीय कामे ऑनलाईन पुरविण्यात यावे। लॅपटॉप करण्याकरिता महाडेबेट मधील स्कूटींचे व स्थळ पाहणी अहवाल अपलोड करण्याचे जे काम कृषी सहाय्यक करीत आहे ते मोबाईलवर होत नाही, त्यासाठी लॅपटॉप अथवा डेस्कटॉपची आवश्यकता आहे, त्यामुळे प्रति महिना 1500 रुपये मिळावे अशा मागण्या यावेळी ठेवण्यात आल्या। तर या आंदोलनात अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं हे एक दिवसाचं धरणे आंदोलन आहे। जवळपास आम्ही तीन महिन्याच्या अगोदर आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे। माननीय अप्पर संचालक, अप्पर सचिव आणि माननीय आयुक्त पुणे यांना या संदर्भात आम्ही निवेदन दिलं आहे। सर्वात महत्त्वाची मागणी आमची अशी आहे की ज्या काही सगळं ऑनलाईन काम आहे, या ऑनलाईन कामामध्ये कृषी सहायकांना जे काही निधी मिळायला पाहिजे किंवा जे काही डाटा चार्जेस मिळाले पाहिजे ते मिळत नाही। उदाहरणार्थ जवळपास आमचा जो मोबाईल आहे, या मोबाईलमध्ये 18 प्रकारचे ॲप आहे कृषी विभागाचे। आता 18 प्रकारचे ॲप, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहे, त्यामध्ये क्रॉपशॅपचा ॲप असेल, महाडीबीटीचा ॲप असेल किंवा त्याच्यामध्ये MREJ ॲप असेल, यामध्ये आम्ही काम करतो। आणि 18 प्रकारचे ॲप वापरत असताना गव्हर्नमेंट आम्हाला एकही प्रकारचं अनुदान देत नाही। त्यासाठी अदर डिपार्टमेंटला लॅपटॉप दिलेले आहे, त्यांना डाटा चार्जे दिले जातात, परंतु कृषी सहायकांना कुठल्याच प्रकारचा डाटा चार्ज दिला जात नाही। आणि यासाठी आम्ही जवळपास 6 वर्षापासून झगडत आहे। आणि क्रॉपशॅपसाठी
कृषी विभागाने 20,000 रुपये महिन्याने कंत्राटी पद्धतीने लोक त्या ठिकाणी नेमलेले होते आणि नंतर कालांतराने त्यांना कमी केले आणि तेच काम आम्ही करत आहे. मग गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता, परंतु कृषी सहाय्यक जे काम करतो त्यांच्यासाठी तुम्ही कुठल्याच प्रकारचं काम डाटा चार्ज देत नाही. त्यासाठी आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे, जे काही आम्ही ॲप वापरतो या ॲपकरिता आम्हाला 1,500 रुपये प्रति महिना डाटा चार्ज देण्यात यावा, त्या किंवा आम्हाला लॅपटॉप देण्यात यावा, तेव्हा आम्ही हे काम करायला तयार आहे. यासाठी पुढचा टप्पा 1 सप्टेंबरपासून आम्ही या कामावर संपूर्ण बहिष्कार टाकत आहे. कुठल्याच प्रकारचं आम्ही ऑनलाईन काम करणार नाही आणि त्यासाठी आम्हाला गव्हर्नमेंटकडनं आम्हाला बऱ्याच प्रकारचे आश्वासन देण्यात आले की तुम्हाला 5 कोटी रुपये आलेले आहे, या 5 कोटींमध्ये तुम्हाला लॅपटॉप किंवा टॅब देण्यात येईल, परंतु कुठल्याच प्रकारची या ठिकाणी मागणी झालेली नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आमचे कृषी सेवक बंधू आहेत ज्यांना फक्त 6,000 रुपये मानधन मिळतं, यांना 21,000 रुपये मानधन मिळण्यात यावं या दृष्टिकोनातून आम्ही पाठपुरावा करतोय. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कृषी सहायकाचं नाव बदलून त्यांना सहायक कृषी अधिकारी हे पदनाम देण्यात यावं, यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय. आमच्या 30% जे काही कोर्टाचे निर्देश आले होते की 30% कृषी सेवकांचं कृषी सहायकांचं सहायक पर्यवेक्षक म्हणून पदोन्नतीसाठी यांना ग्राह्य धरण्यात यावं, ते पण झालेलं. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपुरातील विदर्भ मोलकरीन संघटनेच्या वतीने संविधान चौक येथे आज जोरदार नारे निदर्शने करण्यात आली. यावेळी धुणेभांडी करणाऱ्या मोलकरीन महिलांसाठी अनेक मागण्या देखील ठेवण्यात आल्या, ज्यामध्ये घरेलू कामगारांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या, तसेच घरेलू कामगारांसाठी पेन्शन योजना सुरू करण्यात यावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी अनेक महिलांचा सहभाग देखील बघायला मिळाला. आमचं विदर्भ मोलकरीन संघटन आहे. विदर्भ मोलकरीन संघटने घरेलू कामगार ज्या धुणीभांडीच्या कामाला जातात महिला त्यांच्यासाठी काम करते आणि त्याचबरोबर आमच्या या सगळ्या महिला आमच्यासोबत आहेत. आजचा आमच्या मागण्या आहेत, घरेलू कामगारांना पेन्शन मिळायला पाहिजे आणि ज्या महिलांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, बोर्डाचे रजिस्ट्रेशन झाले आहे, त्या महिलांना कोरोना भत्ता जो मिळत होता आता सध्या जो बंद केलेला आहे तो पुन्हा नव्याने मिळायला पाहिजे आणि त्याचबरोबर घरेलू कामगारांचं रजिस्ट्रेशन जे बोर्डाचं रजिस्ट्रेशन होतं ते दरवर्षाला आम्हाला करावं लागते, रिनोव्हेशन करावं लागते. आमच्या महिला कामाला जातात, त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात रजिस्ट्रेशन करायला, तर एकच फक्त महिलांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, पेन्शन लागू झाली पाहिजे घरेलू कामगारांना आणि सन्मानधन जी योजना महिलांसाठी आली होती 2014 ती परत नव्याने सुरू व्हायला आणि कोरोना काळामध्ये जे पैसे मिळत आहे 1,500 रुपये कोरोना भत्ता ते सुद्धा अजून आमच्या ज्या नवीन सुद्धा ज्या रजिस्ट्रेशन झालेल्या महिला आहे त्यांना सुद्धा मिळायला हव्या. पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत एका चोरट्याने घरफोडी करत सोन्याचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक केली आहे आणि त्याच्याकडून संपूर्ण चोरीचे दागिने असा ऐकून 4,58,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत फिर्यादी हे परिवारासह त्यांच्या मित्राकडे जेवण करण्याकरिता घराच्या दरवाजाला कुलूप लावून गेले होते, तर तेथून परत आल्यानंतर अलमारीमध्ये सोन्याची मोहनमाळ किंमत 1,25,000, तसेच सोन्याचे मंगळसूत्र किंमत 27,600 रुपये आणि सोन्याची चेन किंमत 7,500 रुपये असा ऐकून सोन्याचे दागिने ठेवलेला डबा दिसून आला नाही, त्यामुळे त्यांनी पाचपावली पोलीस स्टेशन गाठले. तर या प्रकरणी तपास करत पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कारवाई करत पोलिसांनी आरोप बेड्या ठोकल्या, तसेच चोरट्यांकडून चोरीचे संपूर्ण दागिने असा ऐकून 4,58,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. गणेश रामभाव पोहनीकर वय 47 वर्ष राहणार सिटी प्लाझा अपार्टमेंट आंबेडकर गार्डन जवळ यांनी दिनांक 19/8/2022 20-21 वाजता दरम्यान घरफोडी झाली असल्याची फिर्याद दिली होती. त्यावरून आम्ही अपराध क्रमांक 10/1979 3/84/4/57 गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आमचे DB पथक यांनी तपास सुरू केला. तपास सुरू करत असताना COC येथील कॅमेरे वगैरे चेक करण्यात आले, त्यामध्ये
मेहंदीबाग पुली आणि आंबेडकर गार्डन जवळील आम्ही सीओसीचे कॅमेरे चेक केले असता एक फंसी दिसम पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीने त्या संसदेला फिरताना आढळून आला. त्याचा शोध घेतला असता तो रहाटे चौक सीताबर्डी येथे तो मिळून आला होता. त्याला ताब्यात घेऊन त्याचे अधिक चौकशी केली, विचारपूस केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबूल केले आणि सदर गुन्ह्यामध्ये गेलेला मध्यमात हा 85.37 ग्रॅम सोना आणि एक मोटरसायकल आणि एक मोबाईल असा त्याच्याकडून 4,66,800 रुपयाचा मध्यमाल हा जप्त करण्यात आलेला आणि पुढील तपास सुरू आहे. विशेष बाब म्हणजे जो इथला याच्यामधील जो आरोपी आहे हा फिर्यादीचाच मित्र आहे आणि त्यांनी त्याच्या फॅमिलीला आपल्या घरी जेवणाकरिता आमंत्रित केलेले होते आणि घरी बोलवून त्यांनी मग तो घरी आल्यानंतर त्याची फॅमिली घरी फिर्यादी घरी आल्यानंतर हा तिथं जाऊन त्यांनी ते चोरी त्यांची त्याच्या मित्राने ते चोरी केलेली आहे. सर यातील जे आरोपी आहे सर आरोपी काय हा काम धंदे करतो त्याचं नाव काय पूर्ण आणि सर त्याच्यावर पुढे गुन्हे दाखल होते काय सांगतात? यातील आरोपी आहे आरोपी याचे नाव आहे कैलास प्रभाकर निमजे वय 39 वर्ष राहणार शिवनेरी अपार्टमेंट फ्लॅट नंबर 401 मेहंदीबाग कॉर्नर बिनाकी मंगळवारी. हा ठेकेदारी कन्स्ट्रक्शनच्या याच्यामध्ये ठेकेदारीचे काम करतो. यापूर्वी त्याच्यावर काही असे गुन्हे वगैरे नाही पण पुढील तपासामध्ये आणखी आपल्याला समजून येईल. व्हीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. महान त्यागी बाबा जोमदेव मानव धर्मासाठी कार्यरत होते. करोडो अनुयायी असलेला हा समुदाय आहे. विदर्भात याचे मोठे केंद्र आहे. त्यात नागपूर येथे टिमकी वर्धमान नगर सह अनेक ठिकाणी आश्रम आहेत. नागपूर ही त्यांची कर्मभूमी असल्याने इतवारी रेल्वे स्टेशनला महान त्यागी बाबा जोमदेवजीचे नाव देण्यासाठी उगमस्थान संस्थान टिमकी ट्रस्टने नितीनजी गडकरी यांना निवेदन दिले आहे. नागपुरातील इतवारी स्टेशनला महान त्यागी बाबा जोमदेवजी चे नाव देण्यासाठी उगम संस्थान टिमकी ट्रस्टच्या वतीने नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले. नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यातील आमदार खासदार विधान परिषद सदस्यांचे कव्हरिंग लेटर आणि हजारो सेवकांच्या सही केलेले संमती पत्र सोबत दिले. यावर गडकरी यांनी आश्वासन दिले की या विषयाच्या संबंधित भारत सरकारच्या रेल्वे कॅबिनेट मंत्री यांच्याशी बैठक करून हे नाव मिळावे यासाठी प्रयत्न करतो असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी ट्रस्टचे कार्याध्यक्ष रमेश डुब्रीकर सचिव राहुल डुब्रीकर सदस्य नरेश मदने व परमात्मा एक सेवक गौरीशंकर चचाणे मनोज कातुरे संजय देवळीकर आशिष खापरे अनिल राऊत हे उपस्थित होते. व्हीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. मौदा तालुक्यातील तारसा जॉईंट येथील डीपी भर दिवसा जळाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एमएसईबीच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली. डीपी जळाल्यानंतर मोठी हानी झाली असती तर याला एमएसईबी जबाबदार असती का असा प्रश्न नागरिकांनी केलाय. तर व्हीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा व्हीकेबी न्यूज. नमस्कार.